चार पांच लोक आहेत महाराष्ट्राला हे लुटणार आहे, ते लुटून खाऊन टाकतील, चार पाचच आहे. मी आता इथे नावं घेण्याची गरज नाही. आम्ही काही आरोप करतोय का? बोला. बसा 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 बसा. सभागृहाच्या पुढे, सर्वोच्च सभागृहाच्या पुढे महाराष्ट्रातील 11-12 लाख कामगारांचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस डिस्टर्ब करणं बरोबर नाही. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, राजकारण सोडून द्याल तेवढं, या मेनू प्रमाणे जर जेवण दिलं असेल तर निवृत्त आहो आम्ही. अध्यक्ष महोदय, खर तर हा अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. या राज्यातील कामगारांना ज्या हा जो पैसा निधी मोठ्या प्रमाणात आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जबाबदारीने सांगतोय, या संपूर्ण योजनामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पॉप्युलेशन 18 लाख, 36 लाख लोकांना 6 महिन्याच्या आत भोजन थाळीचं बिल गेलं गेलं. दादा, आपण नोंद घ्यावी, याच्यामध्ये फार गैरप्रकार होतोय. आपण आपण म्हणाला, आता टोपे साहेब म्हणाले की याच्यात थोडीशी पारदर्शकता आणली पाहिजे. पारदर्शकता नाही, याची चौकशी करावी. अध्यक्ष महोदय, कंत्राटदार या पैसा संपूर्ण कामगारांना कमी आणि कंत्राटदारांच्या घशात जास्त चाललेला. अध्यक्ष महोदय, अजिबात यामध्ये पारदर्शकता नाही. अध्यक्ष महोदय, खर तर हक्काचा पैसा कामगारांचा 16,000 कोटी रुपये आहेत, तुमच्याकडे 11 लाख कामगारांची नोंदणी आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना घर जर दिली असती तर एवढे कामगार स्वतःच्या हक्काचे घर उभे करू शकले असते. तुम्ही हे भोजन देत असताना, माननीय मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो, हे भोजन देत असताना नोंदणीकृत, खरं सांगू तुम्हाला, हे पेट्या वाटलेत ना कामगारांना पेट्या, त्या पेट्याची किंमत मार्केटमध्ये मागच्या वेळेसही सभागृहामध्ये हा विषय आपण काढलेला होता. अध्यक्ष महोदय, खरं तर तुमच्याकडून सूचना मिळायला पाहिजे. शोषण आहे हो, ह्या पैशाचं लूट चालली आहे. हे 16,000 कोटी लवकरात लवकर संपवून टाका, म्हणजे विषय संपून जाईल. देऊन टाका, चार पाच लोक आहेत महाराष्ट्राला हे लुटणारे, ते लुटून खाऊन टाकतील, चार पाचच आहे. मी आता इथे नावं घेण्याची गरज नाही, 2-3च आहेत, 3च लोक आहेत, जास्त नाही, 3च लोक आहेत. मी 5 म्हटलंय, ठीक आहे बोला. अहो, त्यांना माहित आहे की कंत्राटदाराची नावं त्यांना माहित नाही. मंत्री महोदय, बघून बोला. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण भोजनची पेट्यांची जी पेटीची किंमत 1,012 रुपये नाही, 8-8 हजार. काय म्हणजे चाललंय राज्यात? फार तर 2,000ची किंमत असेल. मी सांगतो तुम्हाला अध्यक्ष महोदय, 3 महिन्याच्या आत तो बूट दिला ना, बूट घालायला 3 महिने सुद्धा टिकत नाही, कामगारांनी सांगितलं. जरा माहिती घ्या, हे वस्तुस्थिती अध्यक्ष. म्हणून हे पैसे कामगारांच्या उत्थानासाठी, कामगारांच्या मदतीसाठी, कामगाराला सहकार्यासाठी, कामगाराला सोयीसाठी हर जेवण तुम्हाला मी आणून दाखवेल. आता माननीय आमचे देशमुख साहेब म्हणाले, नाही भातकळकर साहेब जरा ऐकावं, कामगारांच्या वेत ऐकायला आपल्याला काय दुःख होत आहे? बोला बोला. नाही, हे काय आम्ही काही आरोप करतोय का? बोला. बसा 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 बसा. ही कुठली पद्धत आहे? बोला 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 बोला. विजेटीवर साहेब बोला. आपण बोला बोला. केदार साहेब, केदार साहेब बसा तुम्ही. मला केदार साहेब बसा. इच्छा का झोम बोला. मी त्यांनी दिलेल्या सूचनाची दखल घेतली नाहीये. पुढे बोला पुढे बोला पुढे बोला. अध्यक्ष महोदय, नाही नाही, हे बरोबर नाही. खाली सागर साहेब खाली बसा, खाली बसा सागर साहेब, खाली बसा. अत्यंत नाही नाही, असं नाही चालणार. महत्वाचा प्रश्न आहे आणि नाही नाही, असं नाही चालणार. महत्वाचा प्रश्न आहे, त्यांना बोलू द्या याच्यावर. बोला बोला. अध्यक्ष महोदय, बोला. सभागृहाच्या पुढे, सर्वोच्च सभागृहाच्या पुढे महाराष्ट्रातील 11-12 लाख कामगारांचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस डिस्टर्ब करणं बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, जेवणाच्या ठिकाणी जे आता जे दिलं ना मेनू, आम्ही मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, राजकारण सोडून द्याल तेवढं, या मेनू प्रमाणे जर जेवण दिलं असेल तर निवृत्त आहो आम्ही. अध्यक्ष महोदय, जी वस्तुस्थिती आहे मांडायला नको, आपल्या निदर्शनात आणून द्यायला नको, सर्वम सभागृहाच्या लक्षात आणून द्यायला नको आपल्या माध्यमातून. अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही मानतो त्या कामगारांचं शोषण चाललंय, लूट चालली आहे आणि सगळा पैसा चाललाय. म्हणून याची आपण सर्व चौकशीसाठी चौकशी आवश्यक आहे. म्हणून माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे, हे जे पेट्या वाटप झाले यांचा, भोजन थाळी दिली जाते, भोजन दिलं जाते यांचा,
एक उच्चस्तरीय चौकशी नेमून आपण याची चौकशी करणार का, हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न कामगारांच्या घराच्या संदर्भात, दुसरा प्रश्न कामगारांच्या घराच्या संदर्भात 16,000 कोटी रुपये आहेत अध्यक्ष महोदय, ते पैसे आपल्याकडे आहेत, अनेक कामगार घरापासून वंचित आहेत, म्हणून आपण जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती करून तातडीनं त्यांच्याकडून अहवाल मागवून 1,000 कामगारांना आता घरं देऊ शकतात, ते किती कालावधीमध्ये देणार, सुलभ करून त्या अटी शिथिल करून या लोकांना किती कालावधीमध्ये ही घर आपण देणार आहात, हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न की आता सांगितल्याप्रमाणे की ही नोंदणी करत असताना आणि ही वाटप करत असताना विशिष्ट मतदारसंघामध्येच वाटप केले जाते, सर्वांना सगळ्याच ठिकाणी कामगार आहेत, तर सगळ्या महाराष्ट्राचा विचार करून हे वाटप व्हावं, हा माझा दुसरा प्रश्न.